स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आलेली आहे, आनंदाची बातमी आहे. नवीन फॉर्म मित्रांनो चालू होणार आहे. नवीन फॉर्म भरणं सर्व तरुण विद्यार्थ्यांसाठी ही महत्त्वाची व आनंदाची बातमी, त्यांना या ठिकाणी संधी मिळणार आहे. त्याचबरोबर मित्रांनो, नवीन भरतीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण माहिती आपण प्रूफच्या साहाय्याने बघणार आहोत, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघायचा आहे, महत्त्वाचा व्हिडिओ, व्हिडिओ आवर्जून शेवटपर्यंत बघा. तुम्ही काय करता मित्रांनो, व्हिडिओ आधीमध्ये बघता आणि नंतर लगेच तुम्ही कमेंट करता. तसं न करता जर तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघितला तर तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती मिळणार आहे. व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा, पण त्या अगोदर व्हिडिओला आत्ताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही. आणि तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळतील आणि तुमच्याकडून आरोग्य विभाग भरती 2021 संबंधात कोणती न्यू अपडेट मी सुधार नाहीये, म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकन दाबायला विसरू नका. आणि तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला नसाल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे, त्यावरती क्लिक करून जॉईन होऊ शकता. किंवा मित्रांनो, तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे. जे विद्यार्थी आपल्या कमेंट बॉक्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्यांना आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती न्यू अपडेट मिस होणार नाही आहे. तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन होऊ शकता. आता आपण प्रूफवरती जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी, पण त्या अगोदर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण आजच्या ओळमध्ये मित्रांनो तीन चार प्रूफ बघणार आहोत. सर्वात अगोदर आपण पहिल्या प्रूफवरती आलेलो आहे. तर या ठिकाणी मित्रांनो तुम्ही बघितलं असेल तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र DGIPR तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो. त्यांच्याकडून हे ऑफिशियल व्हेरीफाय त्यांचं ट्विटर अकाउंट आहे, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता त्यांचा ऑफिशियल बॅचसुद्धा, ठीक आहे. आता मग त्यांनी एक महत्त्वाचं ट्विट केलं, ते म्हणजेच मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीचा वैद्यकीय शिक्षण मंत्री, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता @AmitTV अमित देशमुख यांनी घेतला आढावा. वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत वर्ग 1 ते वर्ग 4 या रिक्त पदांच्या भरती प्रक्रियेची कारवाई तात्काळ करण्याचे निर्देश. याचा अर्थ असं मित्रांनो की वैद्यकीय शिक्षण विभागामध्ये वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत वर्ग 1 ते 4 या मित्रांनो वर्गांचे मित्रांनो जे काही रिक्त पद असतील तर ते संपूर्ण रिक्त पदे तात्काळ भरण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे. म्हणजेच मित्रांनो निर्देश त्या ठिकाणी देण्यात आले की ही भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी म्हणून, ठीक आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता त्यांची मित्रांनो या ठिकाणी मीटिंग सुद्धा झाली होती, तुम्ही या ठिकाणी पाहूही शकता, ठीक आहे. तर मित्रांनो हे झालं तुम्हाला पहिलं प्रूफ तुम्हाला बघायला मिळेल. आता मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामध्ये सर्व जे काही तरुण विद्यार्थी त्यांना या ठिकाणी मित्रांनो अर्ज करता येणार आहे जर त्यांची क्वालिफिकेशन असेल तर. तर ही सर्वात महत्त्वाची तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की तुम्ही या ठिकाणी सर्वात अगोदर नवीन फॉर्म भरू शकता. नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी मित्रांनो फॉर्म भरता येणार आहे, नवीन फॉर्म या ठिकाणी चालू होणार आहे. ही सर्वात महत्त्वाची गुड न्यूज. आणखी तुम्हाला मी काही प्रूफ दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्ष संपूर्ण माहिती येऊन जाईल. आणखी एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी तुम्हा सर्वांसाठी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या प्रूफवरती आपण या ठिकाणी आलो आहे. महत्त्वाचं प्रूफ आहे आरोग्य सेवेत भरती करण्याचे आदेश आपले महाराष्ट्र राज्याचे मित्रांनो आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले आहे. आरोग्य विभागामध्ये मित्रांनो नवीन पद भरती करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले आहे. तर बातमी बघा काय मित्रांनो, राज्यात कोरोना रुग्णांची संख्येची मित्रांनो दिवसेंदिवस वाढच होत आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. यावर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मित्रांनो पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यामध्ये उल्लेख केला होता. ही बातमी मित्रांनो संपूर्ण कोरोनाबाबत आहे, ठीक आहे. ही तुम्हाला वाचून दाखवायची काही आवश्यकता नाही आहे. जो मेन मुद्दा तो तुम्हाला मी आता प्रूफवरती घेऊन जातो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलेले प्रूफवरती तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. तर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं मित्रांनो की संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये आरोग्य विभागाचे मित्रांनो नवीन पद भरती करणार आहेत. जी 50% पद भरती मित्रांनो त्यासाठी सुद्धा सुरुवात होणार आहे असं त्यांनी सांगितलं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो जी तुमची 28 तारखेला परीक्षा झाली ती उर्वरित 50% पदांची भरती प्रक्रिया होती आणि उरलेले जे 50% पद आहेत मित्रांनो तर त्याची पद भरती अजूनही बाकी, म्हणजेच या 50% पदांची भरती प्रक्रिया बाकी आहे. तर याच्यासाठी मित्रांनो नवीन जाहिरात येणार आहे, यामध्ये नवीन उमेदवारांना ह्या ठिकाणी संधी मिळणार आहे. आणि ही जो 50% पदांची भरती झाली यामध्ये फक्त 2019 विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यांनाच या ठिकाणी संधी होती, नवीन उमेदवारांना या ठिकाणी संधी नव्हती. आता मित्रांनो जे उरले 50% पदांची भरती त्यामध्ये नवीन उमेदवारांना संधी मिळणार आहे. तर त्यांनी या ठिकाणी मित्रांनो घोषणा केली होती पत्रकार परिषदेमध्ये की नवीन पद भरती सुरू होणार आहे. आता दुसरं बघा मित्रांनो, आरोग्य सेवकाची भरती करा असे आदेश दिलेले असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलेले आहे. ज्या ठिकाणी मित्रांनो
गरज असेल त्या ठिकाणी मित्रांनो आरोग्य सेवकाची भरती करा असे आदेश त्या ठिकाणी देण्यात आले आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून. सर्व महानगरमध्ये पुरेशा प्रमाणात बेड आहेत त्यामुळे कोरोना रुग्ण वाढले तरी कुठेही सहज बेड उपस्थित होईल असं या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं होतं. हे झालं मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी. तुम्हाला दोन ठिकाणी सांगितलं, एक तुम्ही बघितलं असेल तर वर्ग 1 ते 4 मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागामध्ये त्याची भरती होणार आहे वर्ग 1 ते 4 पदांसाठी. आणि दुसरं म्हणजे मित्रांनो आरोग्यमध्ये जे उरलेले 50% पद आहेत तर त्या 50% पदांसाठी मित्रांनो नवीन भरती परीक्षा सुरू होणार आहे. तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि वैद्यकीय औषधी द्रव्य विभागात सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता. हे झालं तुमच्यासाठी दोन प्रूफ. आता तुम्हाला आणखी एक प्रूफ दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी आलो आहे प्रूफवरती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो वैद्यकीय शिक्षण विभागाची वर्ग 1 ते 4 पदे भरण्याची प्रक्रिया लवकरच वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची मित्रांनो घोषणा आहे. तर याचा अर्थच मित्रांनो की या ठिकाणी सुद्धा नवीन विद्यार्थी अर्ज करू शकतात. आणि मित्रांनो आरोग्य विभागात म्हणजे जे 50% पद आहेत मित्रांनो त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही विद्यार्थी अर्ज करू शकणार आहात. म्हणजेच तुमच्यासाठी ही महत्त्वाची अपडेट आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी व पुराव्यासहित माहिती दिली जात असेल. तुम्ही बघितलं असेल तुम्हाला मी मित्रांनो खूप सारे प्रूफ दाखवले जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो विश्वास पटेल की हा आता भरती प्रक्रिया सुरू होणार आहे. तुम्हाला त्यांचं ऑफिशियल ट्विट केलं तेही दाखवलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जे न्यूज आले तेही तुम्हाला दाखवलेलं आहे. कारण आपल्या चॅनलमध्ये तुम्हाला संपूर्ण खरी माहिती दिली जात असते म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. तर बातमी बघा, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाअंतर्गत वर्ग 1 ते वर्ग 4 ह्या रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेसंदर्भातील कारवाई तात्काळ करण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले आहेत. वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत अध्यापकीय पदांच्या तदर्थ पदोन्नतीबाबत आढावा बैठक मंत्रालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. या बैठकीस मित्रांनो वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभागाचे सहसचिव शिवाजी पाटणकर, उपसचिव संजय सुरवसे, असे मित्रांनो वैद्यकीय शिक्षण संचालक डॉक्टर तात्याराव लहाने असे खूप सारे व्यक्ती मित्रांनो या ठिकाणी उपस्थित होते. वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री देशमुख म्हणाले की वर्ग 1 प्राध्यापक, वर्ग 2 सहयोगी प्राध्यापक आणि वर्ग 3 आणि वर्ग 4 मधील रिक्त पदे सध्या 50% भरण्याबाबतची मंजुरी मिळाली आहे. तर वर्ग 4 मधील पदे वैद्यकीय शिक्षण विभागाच्या अखत्यारीतीत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांना कंत्राटी पद्धतीने भरण्याची परवानगी देण्यात आली आहे. संबंधित वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठातांनी याबाबत कारवाई करून ही पदे तातडीने भरावी असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे. तर याचा अर्थ असा मित्रांनो की लवकरच तुमची पदभरती प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि यामध्ये मित्रांनो तसेच वर्ग 3 संदर्भात मंजूर पदांपैकी 50% पदे भरण्याची परवानगी राज्य शासनाची असल्याने याबाबतची जाहिरात कालबद्ध वेळेत प्रसिद्ध करून ह्या भरती प्रक्रियेला गती द्यावी असंही मित्रांनो श्री अमित देशमुख यांनी सांगितलेलं आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात नवीन जाहिरात या ठिकाणी येणार आहे. ठीक आहे, तुम्ही उल्लेखही केला त्यांनी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात. ठीक आहे, तुम्हाला कळून गेलं अशी संपूर्ण माहिती अशी संपूर्ण ही न्यूज होती. संपूर्ण न्यूज तुम्हाला वाचायला गेलं तर व्हिडिओ खूप लांब बनू शकतो पण महत्त्वाचं तुम्हाला जी नॉलेज द्यायची होती ती तुम्हाला मिळाली असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मनामध्ये आरोग्य भरती संबंधात किंवा मित्रांनो कोणतीही भरती संबंधात तुमच्या मनामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही बिंदासपणे रिस्पेक्टिवली तुमची कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. तुमचा जो प्रश्न असेल जी अडचण असेल ते तुम्ही विचारू शकता. तुमच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे दिली जातील. मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुमचे प्रश्न विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.